चिकलठाण्यातील कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असून हा प्रकल्प कार्यान्वित होण्यासाठी मार्च महिना उजळणार आहे. कचराकुंडीला 10 महिने होत असताना महापालिका प्रशासन अद्याप सुस्त आहे. केवळ चिकलठाणा येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असून हा प्रकल्प कार्यान्वित होण्यासाठीही मार्च महिना उजाडणार आहे. तोपर्यंत नागरिकांना कचऱ्याचा त्रास सहन करावा लागणार आहे. कचराकोंडीनंतर महापालिकेने हर्सुल, चिकलठाणा, पडेगाव आणि कंचनवाडी येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. चिकलठाणा आणि पडेगाव येथील प्रकल्पांच्या निविदा मंजूर होऊन 2 ते 2.5 महिने उलटले तर कंचनवाडी आणि हर्सुल येथील प्रकल्प निविदा प्रक्रियेतच अडकले आहेत. पडेगाव येथील प्रकल्पाला मंत्र्यांनी स्थगिती दिली आहे. त्यामुळे कचराकोंडीनंतर 10 महिने झाले तरी नागरिकांचा त्रास कायम आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी सांगितले की चिकलठाणा येथील 150 टनच्या प्रकल्पासाठी सध्या सिव्हिलचे काम सुरू आहे. मात्र प्रकल्प सुरू होण्यासाठी मार्च महिना उजळणार आहे.